जेटीसी लाइव माध्यमातून लाइव कवरेज 185 देशांमध्ये थेट प्रक्षेपण अतिशय सुंदर रीत्या मात्र हे लाइव नेटवर्क आपण पाहतोय। जाऊया मॅच कडे। पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर चेतन म्हात्रे तर फलंदाजी मार्कवर चेतन चँग आपण पाहतोय। यावेळेस पहिल्या चेंडूवर कव्हर रिजनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे जर पाहिलं तर प्रयत्न सफल आहे, चेंडू क्लीन मिस करतोय। रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल आणि क्लोज एसटी रक्षण क्या बात है। एम एस धोनीची आठवण करून देत असताना एम एस धोनी यांचा जर विचार केला तर 0.07 सेकंद ज्यांना मात्र स्टंप उद्ध्वस्त करायला लागत असायचे, यावेळेस त्यांचीच आठवण करून देत असताना आपण पाहू शकाल एसटी रक्षक सज्ज आहेत। स्ट्राईक एंडला चेतन, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होते, मात्र पॅडल स्वीप केला होता शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे। तत्पूर्वी मात्र धावांची जर गती पाहिली तर स्कोर कार्डला दोन चेंडू आणि एक धाव फलकावर लागले जात आहे। अतिशय सुंदर गुणलेखन आपण पाहू शकाल आमच्यासोबत प्रसाद पाडेल खूप चांगलं गुणलेखन करत असताना। आणि एकंदरीत जर पाहिलं तर क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती म्हणजेच 15 मार्च 1877 ला, आणि त्या मॅच मध्ये आपण पाहतो पहिले ऑफिशियल गुणलेखक आरपी रिंगम आणि जी जी वोवल्स हे मात्र लागले होते। कसोटी मॅच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही रंगली गेली आणि इंग्लंड संघाने खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात केली, परंतु विश्व वर्ल्ड कप त्यांना 2019 मध्ये हाती लागला, म्हणजे जिथून क्रिकेटचं माहेरघर झालं त्यांनी मात्र खूप स्ट्रगल केलं वर्ल्ड कप साठी आणि फायनली 2019 हा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण काळ ठरला। आणि बेन स्टोक्स आपण पाहतोय आणि ती पण त्याचा देखील रिझल्ट जर पाहिला तर बाउंड्री साठी आपण तो रिझल्ट पाहिला, कारण मॅच सुपर ओव्हर मध्ये देखील टाय आणि त्यानंतर मात्र बाउंड्री काउंट झाल्या आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने बेन स्टोक्स हा लढला होता आणि तिथून इंग्लंड संघाने 2019 ला खऱ्या अर्थाने पहिला वर्ल्ड कप लिफ्ट केला। धावांची जर गती पहिली पुन्हा एकदा लगतच्या मॅच कडे आपण पाहतोय, चार चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा फलकावर लागल्या जातात, त्या म्हणजेच दोन थेंबे थेंबे तळेसाचे हा सध्याचा प्रयत्न चालू आहे। इथून मात्र फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजी करत असताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र तर एका बाजूला आपण पाहू शकाल सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा हा संघ मात्र हे द्वंद्व घेत असताना प्राण प्रतिष्ठेची ही स्पर्धा मानाची ही स्पर्धा। यावेळी पॅडल स्वीप सुपर टायमिंग आणि चेंडूला मात्र बाणाच्या वेगाप्रमाणे ऍज अन स्वीप त्यांना झारो अतिशय सुंदर फटका नेत्रदीपक स्ट्रोक चेंडू निघून जातो सरळ सीमारेषा पलीकडे, मिळतील धावा इथे तुम्हाला एक नक्कीच चार, येतोय चौकार। थँक्यू सो मच। यावेळी जर पाहिलं तर पाच चेंडू आणि सहा धावा फलकावर सिंगल डिजिट मध्ये आपण पाहू शकाल, अतिशय चांगला फटका सजवला चेतनच्या बॅटमधून। चेतनचा जर विचार केला तर चार चेंडूंमागे पाच धावांवरती खेळतोय, तर एका बाजूला देवा हा सपोर्टिव्ह रोल साकार करत असताना यावेळेस इन टू द गेप क्या बात है, इथे मात्र ताकद नाही तर नजाकत बघायला मिळाली, क्लास बघायला मिळाला, टायमिंग बघायला मिळाला आणि यावेळेस मात्र टायमिंग साध्य होतोय फलंदाज चेतनच्या बॅटमधून। अतिशय सुंदर अद्वितीय कामगिरी, चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पार, धावा मिळतील तुम्हाला इथे चार। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज चेतन आणि देवा खूप चांगल्या रीतीने इथे बरसले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने उल्लेख करायचा झाला तर चेतन याची मात्र इथे कौतुकास्पद फलंदाजी, कारण पाच चेंडूंमागे 9 धावांवरती खेळतोय, अतिशय सुरेखरित्या कामगिरी त्याच्या माध्यमातून झालंय। आणि एकंदरीत जर पाहिलं तर देवा हा मात्र एक सपोर्टिव्ह रोल करत असताना एकंदरीत आपण पाहतोय हे दोन फलंदाज चार षटकांचा खेळ करत किती धावांपर्यंत मजल मारतील आणि या मॅच मध्ये मात्र प्रत्येकाला वाटतं ह्या स्पर्धेचा चॅम्पियन मी झाला पाहिजेत आणि तेच स्वप्न उराशी बाळगून ह्या स्पर्धेसाठी मात्र आजचे संघ 8 आपल्याला पाहायला मिळाले। त्यामध्ये आज जर पाहायला गेलं तर बापाने स्पोर्ट्स हा संघ मात्र नॉक झाला, तदनंतर स्वरा 11 राजावली हा संघ नॉक झाला, तदनंतर जर पाहिलं तर टीम 94 कामन हा संघ देखील नॉक झाला। यावेळी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाड
खेळाडा यामधलं हे द्वंद्व आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरे गोलंदाजी मार्कवर मितेश, यावेळेस मात्र चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक गलीचा पुढे सरसावतोय आणि विकेट फॅक्टर तेजसच्या माध्यमातून अतिशय सुंदर झेल टिपलाय आणि कॅचेस विनिंग द मॅचेस म्हटलं जातं. पकडा कॅच आणि जिंका मॅच आणि यावेळेस कुठली चूक करत नाही क्षेत्ररक्षक तेजस. बॅक टू द ग्राउंड गॉन. सो मच. अतिशय सुंदर गीत. मी म्हटल्याप्रमाणे बहुजन विकास आघाडी म्हटलं की वसई विरार नालासोपारा भाईंदर पर्यंत मात्र बहुजन विकास आघाडी यांचा मात्र कायम सातत्याने बोलबाला राहिला आहे आणि यावेळी या स्पर्धेला देखील त्यांनी खूप चांगलं सहकार्य. आपण ह्या स्पर्धेचं हेड टायटल पाहू शकाल, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत किंग ट्रॉफी 2023 क्रिकेटचा ना भूतना भविष्यती अद्भुत सोहळा. याची दही याची डोळा आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आनंद घेतात या स्पर्धेचा आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले असतील त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस आपण बघू शकाल षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि दुसऱ्या चेंडूचा खेळ देखील फेकून झालाय आणि तिथे मात्र एक धाव जमवतात दोन फलंदाज. चेतनचा जर विचार केला तर आपण बघू शकाल पाच चेंडूंवरती खेळतोय, नऊ धावा ज्याने मात्र जमा केल्यात संघासाठी. कल्पेश म्हात्रे, म्हात्रे स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर आपण बघू शकाल कल्पेशजी. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला एक सिंगलने मात्र स्ट्राईक दिल्या चेतनसाठी आणि चेतनच्या बॅटमधून खूप चांगले फटके सजलेत. येत्या काळात चेतन हा मात्र बरसेल का, चेतन हा गरजेल का, हे मात्र एक प्रश्न आहे. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला प्रहार झालाय, चेंडू लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. सिंगलने मात्र सॅटिस्फाय व्हावं लागेल. गुड क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. पार्थिव पटेल यांनी मात्र इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की इंडियामध्ये सगळ्यात अक्युरेट फेकी कोण फेकतो स्टंप्स वर, तर त्यांनी मात्र सांगितलं होतं रवींद्र जडेजा त्याला सांगावं लागतं की स्टंप्स वर फेकू नको आमच्या हातात फेक. एवढा चाणक्य आणि चतुर क्षेत्ररक्षक अर्थातच रवींद्र जडेजा यांची आठवण करून देत असताना आपण बघू शकाल क्षेत्ररक्षक जयुरेश अतिशय सुंदर रवींद्र जडेजा यांची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काय हवेत, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, क्या बात है. अतिशय सुंदर फटका चेंडूला फेकून दिलाय सरळ सहा धावांसाठी. फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील तुम्हाला अर्धा डझन, क्या बात है. रिप्ले मध्ये आपण पाहतोय इन ऍक्शन चेंडूला मात्र पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज घेत असताना आमचे कॅमेरामॅन प्रीत, क्या बात है, वंडरफुल वर्क. आणि ते मात्र मिळतील सहा धावा. थँक्यू सो मच. यावेळी जर पाहिलं तर 18 धावा धावफलकावर आहे. चेंडूंचा खेळ झालाय ते म्हणजेच आपण बघू शकाल चार. येत्या काळात मात्र आपण पाहतोय पाचवा चेंडूचा खेळ असेल. पुन्हा एकदा मात्र क्या बात आहे, आजच्या दिवसातला उत्तुंग सर्वाधिक लांब षटकार फेकणारा फलंदाज अर्थातच कल्पेश म्हात्रे, वंडरफुल षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच कल्पेश म्हात्रे. अतिशय सुंदर आपल्या संघाला पूरक फलंदाजी
आणि का म्हणून मी संघात डाऊन वन साठी येतो, का म्हणून मी विराट कोहलीचा नंबर साकारतोय, तर त्याचं उत्तम प्रत्यक्षिक देत असताना अर्थातच कल्पेशजी मात्र अतिशय सुंदर कामगिरी. धावा फलकावर आहे 24, षटक क्रमांक दुसरा आणि शेवटचा चेंडू बॅक टू बॅक, तिसरा षटकार देखील टोटाऊ शकत होता परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही. कारण पहिले दोन षटकार जर पाहिले तर कल्पेश मात्र यांची मात्र समरी जर पाहिली तर आपण बघू शकाल चार चेंडूंमागे तब्बल 15 धावा. फलंदाज कसा असावा? फलंदाज कल्पेश सारखा असावा, संघाला गरज असे तेव्हा मात्र स्वतः संकटमोचक असावा. आणि यावेळेस आपण बघू शकाल कल्पेश हा रोल साकारत असताना. दोन षटकांचा खेळ संपलाय, खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं, 83.5 सरासरी गाठून दोन षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफल धावफलकावर, एक गडी बाद, अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र. थँक यू सो मच. जुचंद्र गाव म्हटलं की मी नक्कीच सकाळच्या सत्रात देखील उल्लेख केला. विविध सातत्याने नटलेलं गाव, रांगोळी म्हणा, क्रिकेट म्हणा, ऍक्टर्स म्हणा, संगीत म्हणा, सगळं काही ह्या गावात तुम्हाला बघायला मिळतं. शिक्षणाच्या बाबतीत देखील याच गावचे कित्येक नवीन विद्यार्थी आपण बाहेर आखाती देशांमध्ये देखील पाहतोय. असं मात्र हे एक चांगलं आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण गाव अर्थातच जुचंद्र. आज आम्हाला देखील इथे संधी दिली संदीपजी गावण सर आणि पूर्ण आयोजक यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. खूप चांगली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस अतिशय सुंदररित्या ही स्पर्धा आपण रंगताना पाहतोय. षटक क्रमांक तिसरा आणि यावेळेस आपण बघू शकाल चेतनच्या बॅटमधून मोठा फटका येण्याचा प्रयत्न त्याने केला होता परंतु चेंडू स्विंग यानं मिस. अतिशय सुरेख गोलंदाजी विनोदांच्या माध्यमातून अनुभवाच्या जोरावर हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. कर्णधार पद का माझ्या हाती आहे तर त्याचं उत्तम प्रत्यकारण, पहिले दोन गोलंदाज कुठेतरी अनसक्सेसफुल राहिले परंतु यावेळेस मी संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधारावर मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे. का म्हणून कर्णधार पद माझ्या हाती सोपावलंय त्याचं उत्तम प्रात्यक्षिक देत असताना दोन चेंडूंचा खेळ फेकून जाणे त्याच्या माध्यमातून आणि यावेळेस फक्त आणि फक्त दोन धावा खर्च करतोय. तिसरीचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण चांगलं करणं हेच फक्त योग्य नाही, तेवढी पूरक फेकी देखील आली पाहिजे. आणि यावेळेस जर पाहिलं कुठेतरी खराब फेकी झाली परंतु खूप चांगला बॅकअप. धावांची जर गती पाहिली स्कोर कार्डला तर आपण बघू शकाल 28 धावा 28 ऑन द स्कोर कार्ड, दोन चेंडूंचा खेळ झालाय. आणि यावेळी जर पाहिलं यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन तिथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होत आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अतिशय सुरेखरित्या मात्र गोलंदाजी हाताळतोय. मी म्हटलं होतं की कर्णधारावर मात्र एक जबाबदारी असते आणि जबाबदारीचं टॉनिक मित्रांनो तुमच्याकडे असेल तर जगाच्या पाठीवर हार नाही. आणि यावेळेस आपण टेस्ट पाहतोय विनोदांच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूंचा खेळ झालाय, फक्त आणि फक्त तीन धावा खर्च करतोय विनोद आपण पाहतोय. जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय सुंदर कार्य यांच्या माध्यमातून पाहतोय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 185 देशांमध्ये प्रक्षांतर दाखवत असताना या वेळेस मी म्हटल्याप्रमाणे स्वतःला उद्ध्वस्त करून घेतलंय. तुमच्यामध्ये समन्वय चांगला पाहिजे, तुमच्यामध्ये टॉक टाइम चांगला असायला पाहिजे, तुमच्या दोघांची रेंज कुठपर्यंत आहे ती दोघांमध्ये नक्कीच आत्मसात केली पाहिजे. यावेळेस येस नो आणि वेट हे शब्द कुठेतरी आपल्याला हरवलेले पाहायला मिळाले आणि ते फलंदाज बाद होतोय. फलंदाज कल्पेश मात्रेच्या बॅटला एक चांगले फटके लागले होते परंतु इथे लागले होते परंतु इथून तुला बाद व्हावं लागेल कारण दोघांमध्ये समन्वय नाही आणि कोऑर्डिनेशन मात्र दोघांमध्ये असायला पाहिजे. ते अजिबात बघायला मिळालं नाही. विकेटचं पतन होत आहे. जाऊया संगीत कक्षात आणि देऊया संधी देवांशी यांना. थँक्यू सो मच. यावेळी जर पाहिलं तर आपण बघू शकाल कल्पेश यांच्या खेळीला पूर्णविराम आलाय परंतु जी जबाबदारी दिली होती ती मात्र त्यांनी साकारली. तब्बल 5 चेंडूंमागे 16 धावांची मात्र एक आतिशी बाजी ज्यांनी मात्र दाखवली, घणघाती फटके सजवले. असे मात्र फलंदाज कल्पेश आता धावचित बाद झालेत. येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय अर्थातच ऋतिक हा खेळाडू
ऋतिक आपण पाहतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि येत्या काळात कुठल्या प्रकारे मात्र फलंदाजी केली जाईल दोन फलंदाजांच्या माध्यमातून। मी म्हटल्याप्रमाणे हा गोलंदाज जसा मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झाला इथून कुठेतरी धावांना त्यांनी अंकुश लावलाय, धावांना कुठेतरी टाळा लावलाय, कारण या षटकामध्ये एकही चौकार तुम्हाला बघायला मिळाला नाही। लॉक षटक चालू आहे, गोलंदाजाला फलंदाजांना पूर्णपणे हा फुटबॉल दिसत असेल परंतु त्याला देखील शांत ठेवण्याचं काम विनोद करतोय। पाच चेंडू मागे फक्त आणि फक्त पाच धावा त्याने खर्च केल्यात, एक गडी देखील बाद केलाय, हे खूप महत्वाची बाब आहे। गडी धावचित का होईना परंतु धावचित होणं देखील करणं गरजेचं आहे आणि यावेळेस विनोद यांच्या माध्यमातून ते झालंय। पुन्हा एकदा जाऊया शेवटचा चेंडू या षटकातला, चेंज ऑफ द पीस, बोटांची जादू, सहजता, सुंदरता सगळं काही बघायला मिळालं या चेंडू मागे। यावेळेस दुसरीचा प्रयत्न आणि कुठेतरी एक चान्स होता आणि एक मायनर चान्स होता, त्याला तुम्ही 100% मध्ये कन्वर्ट करणं हे खूप गरजेचं आहे। इथे मात्र धावसंख्या 2 पळून काढल्या जातील, 3 षटकांचा खेळ संपलाय, 33 धावा धावफलकावर 2 गडी बाद, अशी स्थिती आहे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रची। आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, गोष्टी होतील आणि नक्कीच आज मॅच देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ऐकूया डिस्क जॉकीला यस देवांश। धन्यवाद, थँक यू सो मच। चला पुढील होणारा मॅच अंकुश स्मृती दत्ताळी विरुद्ध सरकार 11 मालजीपाडा। 2 कर्णधारांना निवेदन आहे की प्लीज टॉस साठी या, जास्त वेळ न घेता, कारण आता संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली, वेळेचा जर विचार केला तर 3 वाजलेले आहेत आणि आपल्याकडे आता उर्वरित 3 तासात आपल्याला फायनलचा देखील थरार खेळवायचा आहे। मित्रांनो टॉस साठी या, एका बाजूला अंकुश स्मृती दत्ताळी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल सरकार 11 मालजीपाडा। दत्ताळी संघाचा कर्णधार मुख्य व्यासपीठावर आहे, मी विनंती करतोय सरकार 11 मालजीपाडा हा संघ कुठेतरी आज दुपारच्या सत्रामध्ये काही व्यत्यय होतो त्या कारणाने लेट आला, लेट टू लेट परंतु थेट, जे मात्र सेकंड राऊंड मध्ये पदार्पण त्यांनी केलं असा मात्र संघ आपण बघू शकाल अर्थातच सरकार 11 मालजीपाडा। 2 कर्णधारांना विनंती असेल की टॉस साठी या। जाऊया पुन्हा एकदा लगेचच्या मॅच कडे, गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल अमित दुधनाथ असा मात्र हा खेळाडू, ज्याच्या यष्टीकडे जाऊ नका, यष्टीने मात्र तो बारीक दिसत असेल परंतु त्याच्याकडे क्षमता, स्किल, कॅलिबर सगळं काही आहे। छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा मात्र आपल्या जुचंद्र क्रिकेटचा हा एक दिग्गज सितारा गोलंदाजी मार्कवर स्लॉग षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय। आणि स्लॉग षटक जर तुम्हाला हाताळायचं असेल तर तुम्ही समोर पॅट कमिन्सला ठेवा, तुम्ही समोर जसप्रीत बुमराला ठेवा, तुम्ही समोर दीपक चहरला ठेवा आणि तशी गोलंदाजी करा, कारण स्लॉग षटकामध्ये तुमच्याकडे मात्र लाईन ही महत्वाची आहे। इथून जर तुम्ही लाईन पासून भटकतील तर तुम्हाला फटके पडतील हे डेफिनेटली आहे। यावेळेस गोलंदाजी मार्कवर अमित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला प्रहार झालाय आणि कुठेतरी क्रिकेटचं बेसिक कमी असणं हेच आपल्याला बघायला मिळत आहे, कारण तुमच्या हातात चेंडू येत नाही तिथपर्यंत तुम्ही स्टम्प्सवर फेकी करण्याच्या प्रयत्नात असतात आणि हीच घाई तुम्हाला कुठेतरी संकटात नेते, अति घाई आणि संकटात नाही। यावेळेस त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं, स्टम्प्सवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमारेषा पलीकडे, मिळतील धावा इथे 4 आणि धावा फलकावर लागले जातात 37। गोलंदाज थँक्यू सो मच। संध्याकाळच्या सत्रामध्ये बेटा दादा हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील, नक्कीच खूप चांगली मान्यवरांची मानदे आहे आपण बघणार आहोत। 37 धावा धावफलकावर पहिला चेंडू मात्र आपण पाहतो अमित यांच्या माध्यमातून कुठेतरी एक चांगला चेंडू हाताळला होता परंतु क्षेत्रक्षकाची पूरक साथ मिळाली नाही। यावेळी जर पाहिलं तर अनएक्सपेक्टेड बाउन्स, अनअपेक्षित उसळी, नॅचरल गोलंदाजीचा मात्र हा बाउन्स बघायला मिळाला। 2 चेंडू आणि 4 धावा आणि 12 खेळाडू देखील बॉलिंग यार असं म्हणतो। बघा क्रिकेटमधलं हे खूप महत्वाचं आहे, मला संघात जागा मिळेल नाही चालेल परंतु मी माझ्या संघाचं नेतृत्व 12 खेळाडूच्या माध्यमातून करेन आणि हेच क्रिकेटवरचं प्रेम आपण बघू शकाल। 12 खेळाडू
विवेक यांच्या माध्यमातून। यावेळी फुलेलेंचा चेंडू आणि क्रिकेटमध्ये फुलेलेंचा चेंडू हा खूप खराब, इथून तुम्हाला मात्र फलंदाजांसाठी दिलेली एक मुभा असते, इथे मात्र मोठा फटका तुम्ही खेळा आणि इथे मात्र मोठा फटका खेळून दाखवलाय। चेतनच्या बॅट मधून येतोय एक देखणा फटका, रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल, आकाशाला गवसनी घालणारा हा षटकार, क्या बात है। 43 43 थँक्यू सो मच। 13 चेंडू आणि 24 धावांवरती करतोय चेतन, धावांची गती जर पाहिली 43 धावा 2 गडी बाद चेतन, मात्र आपण पाहतोय अतिशय सुरेख कामगिरी। छोटा चेतन हा सिरियल लागायचा तुम्ही पाहिला असेल, यामधला मात्र जो चेतन जादूगर होता यावेळी आपल्या संघाचा ट्रम्पकार ठरतोय अर्थातच चेतन। आणि पुन्हा एकदा गोलंदाजाने करावं तर करावं काय, इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मात्र एकंदरीत मिळत नाही आणि संघ हा फक्त एकट्या दोघांनी नाही, तुमच्या 11 जणांची जेव्हा सोबत पॉवर मिळेल तेव्हा मात्र संघात तुम्ही विजय घेऊ शकता। यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षण गचाड आहे, इथून मात्र धावा पुन्हा एकदा मिळतील, 4 धावा लागल्या जातात 47 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गावर अमित तब्बल 4 चेंडू मागे 14 धावा खर्च करतोय आणि येत्या काळात अमित मात्र चांगला कमबॅक करून देईल का, त्याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर एक त्याचा चुकीचा चेंडू होता नो डाऊट, परंतु पहिला चौकार हा क्षेत्ररक्षकाने दिलाय आणि आता जो दुसरा चौकार देखील आलाय तो देखील क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आलाय, म्हणजे कुठेतरी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमित चांगली गोलंदाजी करत असताना त्याला चांगली पूरक साथ मिळाली नाही, त्या कारणाने धावा आता फलकावर त्याच्या माध्यमातून 14 खर्च केले जात आहेत आणि येणाऱ्या काळात 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय 4 जसजसं संध्याकाळचं सत्र दाखल होत चाललंय तसं तसं मात्र धावा जास्त बनल्या जात आहेत, इथून मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट मधला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे सरकेल, 49 धावा तब्बल फलकावर लागल्या जात आहेत आणि 49 चा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियाचा कसोटी मॅचचा एक उत्कृष्ट फलंदाज स्टीव्हन स्मिथ याची आठवण करून देत असताना, ज्याने मात्र टेस्ट क्रिकेट खऱ्या अर्थाने खूप चांगल्या रीतीने रंगवलं अर्थातच स्टीव्हन स्मिथ यांची मात्र आपण पाहतोय आठवण करून दिली जाते। 49 धावा धावफलकावर आहेत आणि या षटकातला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडू मागे बघूया किती धावा जमवल्या जातील, हे मात्र आता एक चर्चेचा विषय बनलाय आणि खऱ्या अर्थाने 15 चेंडू आणि 30 धावा आजच्या दिवसात खूप चांगली कामगिरी एकंदरीत चेतन यांच्या माध्यमातून, अतिशय सुंदर 4 चौकार आणि 1 षटकार प्रसाद पाडीला मला सांगता देत असताना। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू इनफील्डच्या वरून खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक का तिथे पोहोचेल का तर त्याचं उत्तर आहे नाही, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार, मिळतील धावा तुम्हाला 4, मिळतोय 1 देखणा चौकार। अंकुश स्मृती दत्ताळी विरुद्ध सरकार 11 मालजीपाडा, 2 कर्णधारांना विनंती असेल की प्लीज टॉस साठी या, जास्त वेळ न घेता दत्ताळी संघाचा कर्णधार इथे आहे, मी विनंती करतोय एकंदरीत सरकार 11 मालजीपाडा प्लीज टॉस साठी यायचा आहे। पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, 16 चेंडू आणि 34 धावा खेळत चेतनची अतिशय सुंदर कामगिरी, तदनंतर देवा फ्लॉप शो झाला, कल्पेश यांच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 16 धावा रनआउट झालेत आणि यावेळी ऋतिक यांचा विचार केला 1 चेंडू 2 धावा नॉट आउट, खूप चांगली समरी आपण पाहू शकाल। गोलंदाजाचा जर विचार केला तर आपण बघू शकाल चेतन याने मात्र 10 धावा खर्च केल्यात, मितेश याने 16 धावा खर्च केल्यात, विनोद यांनी 7 धावा खर्च केल्यात, अमित याचं षटक महागडं झालं, 20 धावा तब्बल लागल्या जात आहेत। 53 धावा फलकावर 4 षटकांच्या खेळाखीर झालाय, 54 टार्गेट असेल, काय होतील घडामोडी हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर हलका बदल करूया आणि आमंत्रित करूया आपल्या नायगाव परिसरातला बुलंद आवाजाचा नटसम्राट अर्थातच अक्षय साटम सर, धन्यवाद। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं। नजरे मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी है या तेरी जो तू पलकों को झुकाए।
अब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको डाले तू। तेरी झलक शर्फी श्रीवर्णी नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवर्णी बातें करे दो हर्फी। थैंक यू डीजे, थैंक यू उत्कर्ष पाटील दंसार यांचा आपण आवाज ऐकत होतो। सरकारी रोड मालजीपाडाला शेवटचा कॉल असेल, टॉस करता या, जे काय टॉस मध्ये प्रतिक्रिया देखील आम्हाला करायच्या असतात, मात्र वेळेवर तुम्ही येत नाही आहेत, त्या कारणाचा प्रतिक्रिया होत नाही आहेत। वेळेवर येत जा सरकारी रोड मालजीपाडा, आयोजक आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत, लवकरात लवकर नाही आला तर कदाचित पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल। या सेकंड इनिंग मधला पहिला चेंडू जर पडायच्या आत तुम्ही आला नाही तर आयोजक आमच्यापर्यंत पुढील सूचना देतील। चांगली फलंदाजी झाली, एकंदरीत विचार केला पहिली ओव्हर चंद्रपडा एक्सप्रेस, चेतन मात्रे आज महागडे षटक ठरला। आणि पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 10 धावा आल्या मितेश, सेकंड ओव्हर मध्ये तुटून पडला होता कल्पेश मात्रे त्या गोलंदाजावर आणि 16 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या। विनोद परेट 7 धावा दिल्या, एक रनआउट देखील कल्पेश मात्रेचा झाला होता, मिसअंडरस्टँडिंग झाली होती का चेतन पाटीलने आपली क्रीज सोडली नाही त्याचं उत्तर त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय, हम भी किसी से कम नाही। आणि त्यानंतर 20 धावा अमित दुधनाथच्या गोलंदाजीवर, 2 मिसफील्डचे चौकार, तरी सुद्धा मात्र षटकार येतात म्हणजेच खराब गोलंदाजी दुधनाथ मार्फत देखील बघितले आपण। प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते, जे जॉली बॉयचे सदस्य आपण बघितले होते, नुकताच जॉली बॉय स्पर्धा झाले, लेजंड क्रिकेटर आहे मास्टरचे आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झालाय। सरकार इलेव्हन मालजीपाडा वर्सेस आपण बघणार आहोत अंकुश स्मृती दत्ताळी संघ, सरकार इलेव्हन वंडर टॉस, सेकंड राऊंड पासून म्हणजे ही मॅच झाल्यानंतर जी ड्रेसिंग आहे ती कंपल्सरी असेल, एकाच पॅटर्न मध्ये एकाच लुक मध्ये सर्व खेळाडू पाहिजे, टी शर्ट्स अँड ट्रॅक शूज तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे घालू शकता। चंद्रपडा वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र, सिद्धिविनायक चंद्रपडा आणि अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र, अनिकेत बुमटे मागील वीक मध्ये बघितला अजिंक्य संघामधून खेळत असताना चांगली फलंदाजी त्यांनी केली होती, ज्यावेळी सिद्धिविनायक संघाची एंट्री नसते त्यावेळी अनिकेत आणि दुधनाथला बोलवलं जाते अजिंक्य संघामध्ये आणि यंगस्टरला नेहमीच प्रमोट केलं जाते अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघाच्या माध्यमातून। प्लेइंग इलेव्हन कडे लक्ष दिलं तर नक्कीच बघतोय आपण देवा रवी डवला रस्तिक आणि त्यानंतर कुणाल मटके, कपिल मुकादम देखील आज दिसतात, वेलकम कपिल, कुणाल देखील आहे, त्यानंतर एष्ट्यांच्या मागे श्यामजी पाटील तुम्ही बघणार आहात, चेतन पाटील, आणखीन काही खेळाडू ब्रँडेड स्पोर्टचे आपण बघतोय, एम बी स्पोर्टचे मालक कल्पेश मात्रे देखील, किंग ट्रॉफी 2023 आपण बघतोय आणि आतापर्यंत चांगली स्पर्धा बहरत असताना। चला गेम ऑन होतोय मैदानाच्या आतमध्ये, परशुरामजी पाटील सर आणि ललितजी भोईर आमचे अंपायर अप्रतिम पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमीच चांगलं डिसिजन राहिलंय आणि दोन्ही पंचांनी आतापर्यंत चांगली अंपायरिंग केले। पंचांकडून इशारा येतोय, गेम ऑन, 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 54 धावेंची गरज, बॉलिंग मार्क वरती कल्पेश मात्रे, स्ट्राइकरला विनोद परेड जो चेंडूच्या मेरिट वरती खेळणारा खेळाडू आहे, इंटू द गॅप नेहमीच आपण बघितलंय त्याची फटकेबाजी, आता पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवेल का। पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती प्रहार करायचा होता, मिस टायमिंग, स्वागतनी स्वागत केले विनोद परेडचं, इझिली टेकन अँड विकेट डाऊन, घडी बाद।
बॅटरला या मैदानावर चांगला बेनिफिट आहे, मात्र राईट हँड लेफ्टी एक कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. तेजस उडरे चांगली बॅटिंग आहे त्याच्याकडे, चांगला फुटवर्क त्याला करावा लागेल वापर. आणि संघ अडचणीमध्ये असताना या संघाला दूर करावा लागेल या अडचणीतून. तेजस उंडरेमध्ये भरपूर क्षमता देखील आहे, चांगली बॅटिंग नेहमीच बघितले तेजसची. आज एखादा धूमधडाका त्याच्या बॅटमधून येईल का? कल्पेश म्हात्रे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. तेजस करता हा चेंडू, लेफ्ट हँड बॅटर आणि राईट हँड गोलंदाज ऑफ साईडला. यावेळी मात्र चांगला फटका आहे, कवरच्या वरून खेळायचं होता. क्षेत्ररक्षकाने चेंडूची लागले शर्यत, पाहता पाहता चेंडू बीट करून निघून गेला तीन धावे करता. तीन धावेची वाढ आणि तीन धावेनेच केलाय श्री गणेशा. मोठं टोटल आहे आजच्या दिवसात, विचार केला तर पहिला असं 50 प्लस टोटल बघतोय आपण. सेचाल 49, 39 हायस्ट स्कोर 49 होता आणि हा 54 म्हणजे सध्या तरी हायस्ट स्कोर आहे या स्पर्धेतला. ही माहिती प्रसाद पाटील आमच्यापर्यंत देत आहेत. चांगला फटका अडिकेत बोमटेच्या बॅटमधून आलेला हा धूमधडाका, अडिकेत बोमटेच्या बॅटमधून येतोय चौकार. वन मॅन आर्मी पारी खेळावी लागेल अनिकेतला आणि तेजसला देखील साथ द्यावा लागेल, कारण की फलकावरती धावा देखील झाल्या त्या म्हणजे सात. तीन चेडू सात धावा फलकावरती. वरदा विकेट पुन्हा एकदा यावेळी मात्र बॅटची हलकीशी एज लागली आणि तिथपर्यंत चेंडू जाईल, एका धावेची वाढ होईल. चार चेंडूचा विचार केला, आठ धावा. याच मैदानावर आगरी चषकाचा खरा मानकरी ठरला होता श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ. अजिंक्य संघ आज एखादा रेकॉर्ड ब्रेक करून यंदाचा हंगाम गाजवेल का, की चंद्रपाडा वर्चस्व दाखवेल? कारण की आज कॉम्बिनेशन चांगलं आहे चंद्रपाडा संघामध्ये. द ग्रेट मराठा संघाचे काही खेळाडू या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये दिसत आहेत. शपल जास्त झाला, चेंडू जास्तीत जास्त बाहेर जातोय आणि पंचांकडून इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे, खूपच बाहेर चेंडू जातोय. मात्र चांगला चेंडू होता आणि त्या ठिकाणी तेवढाच फटका खराब दिसला आणि तेवढाच वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगला इशारा आलाय पंचांकडून. परशुरामजी पाटील आपण बघतोय, एका साईडला फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9 धावा. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू आणि फलकावरती 9 धावा. सरकार 11 मालजीपाडा नाणेफेक जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तेजससाठी पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय. यावेळी तेजस खराब फलंदाजी करताना दिसतोय. सध्या तुमची नजर फुटवर्क तुम्हाला वापर करावा लागेल. नेहमीच म्हटलं जाते मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं फार महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा आता फुटवर्क झालंय मात्र तुमच्याकडे टायमिंग जुळत नाही आणि त्या मेरिटवरती फटका येत नाही. एक ओव्हर नावावर राहिले कल्पेश म्हात्रेच्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 9, एक गडी बाद. संघ अडचणीमध्ये आहे तो म्हणजे श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा SDJ. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर आणि ही पोर. रमेश घोरटना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. थँक्यू डीजे. अप्रतिम सॉन्ग डीजेच्या माध्यमातून. बेटा दादांचं सॉन्ग आपण ऐकतोय, हितेंद्र अप्पांचं सॉन्ग आपण ऐकतोय. एक ओव्हर झाले 9 धावा फलकावरती आणि कुठेतरी लेफ्ट हँड बॅटरला चान्स होता,
तेजसला आज चांगले प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल, त्यावेळी जर तुमच्या बॅटवरती चेंडू येतील, जर चेंडू तुम्ही बघून खेळणार नाही तर निश्चित रूपाने या प्रकारे मिस केले जातील. भावेश येतोय, अजिंक्य एक्सप्रेस म्हणून सध्या ओळखला जातोय आणि अजिंक्यचा एक ट्रम्प कार्ड बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते भावेश, ज्याला जिगा या नावाने देखील प्रसिद्ध जास्त मिळलंय टेनिस क्रिकेटमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने अनिकेत भुमटे करता हा चेंडू. आता मात्र पहिला असं मन बनवलं होतं अक्रॉस द लाईन, मात्र चेंडू निघून जातोय आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईडचा इशारा, थँक्यू अंपायर, फलकावरती धावा 10. ललितजी भोईर याच नायगाव पंचक्रोशीतील एक जुने जाणते अनुभवी पंच आणि त्यानंतर टिवरी गावातील सुपुत्र परशुरामजी पाटील. चांगली अंपायरिंग दोन्ही अंपायरच्या माध्यमातून झाले. एक ओव्हर 9 धावा होत्या, त्यानंतर हा वाईट 10 धावा. आता मात्र नेक्स्ट टाइमवर स्लॉट मध्ये चेंडू आला होता, इंटू द गॅप मध्ये खेळायचा होता, मात्र फिल्डिंग चांगली होते आणि आपल्या संघाकरता 2 धावा नक्कीच वाचवल्या या फिल्डरने. स्वागतने आज चांगलं स्वागत केलंय. 12 धावा नेहमीच ऍज अ सपोर्टर म्हणून असतो, 12वा 12th मॅन म्हणजेच यंदा चांगली फिल्डिंग आहे आणि त्याकरता त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा देखील लागली आहे. एक चेंडू 12 धावा. हा पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आमंत्रण होत, मात्र तेवढा वेग आहे तिथपर्यंत टायमिंग होत नाही, मात्र स्वागतचं कौतुक करेन. काय क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग होते आणि फेकी देखील तेवढी येईपर्यंत एक एक धाव वाचवल्या जातात आपल्या संघाकरता. 13 धावा येतोय आणि सध्या सिद्धिविनायक संघ अडचणीमध्ये आहे. चांगली क्लॅरिटी युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता, JTC लाईव्ह क्लॅरिटी का बिग बॉस म्हणून ज्याला ओळखलं जाते. नायगावमध्ये TCB आणि JTCचं नेहमीच चांगलं कार्य राहिलंय, म्हणूनच ज्या ज्यावेळी लाईव्ह स्पर्धा असतील तर JTC आणि TCB हे तुम्हाला दोन्ही चॅनल या जुचंद्र नगरीमध्ये दिसतील. आता फलकावरती 13 धावा, 2 चेंडू फेकून झाल्यात. भावेश अप्रतिम गोलंदाजी करतोय, सध्या 4 धावा तो खर्च करतोय 2 चेंडूमध्ये. आगरी चषकावर आगरी दणका दाखवला होता सिद्धिविनायक चंद्रपाड्याने आणि जुगल पाटीलची खेळी याच मैदानावर लगातार 5 षटकार टोटावले होते, मात्र अजून त्याची बॅटिंग येत नाही कारण की तेजस उंडरे मैदानाच्या आतमध्ये आहे. अगोदर 2 चेंडू झालेत, भरपूर चेंडू डॉट झालेत, मात्र तेजसला माहिती आहे अडचणीमधून कसं बाहेर यायचं. चला टाइमपास करू नका, लगेच फील्ड लावून घ्या, स्पीडअप करा गेमला. तेजस उंडरे अशक्य अशा गोष्टी शक्य कराव्या लागतील. सफल होतोय मात्र मिस टायमिंग, भरपूर पटकाव खेळला जातोय. एक धाव अनिकेत स्वतःला स्ट्राईक ठेवतोय कारण की तेजसचे बॅट लागत नाहीये आणि सध्या तरी सिंगल डबलनी तुमचा स्कोरबोर्ड वाढेल, मात्र त्यामध्ये तुम्हाला मोठे फटके देखील घ्यावे लागतील. क्षमता भरपूर आहे दोन्ही खेळाडूंमध्ये, मात्र तेवढीच क्षमता आहे भावेश उर्फ जिग्या या खेळाडूकडे. 3 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन होता चेंडू, आउटसाइड द लेग स्टंप आणि वाईडचा इशारा, एक्स्ट्रा धावीची वाढ, फलकावरती धावा 15. सचिन सुभाष राणे आपण बघतोय मनोरंजन करतायत या ठिकाणी. निखिल पाटील यांचं मनोरंजन भरपूर केलं जातं, त्यांचा आवडता वक्ते आहेत ते, पत्रकार आहेत, आवडती कविता त्यांच्यावर देखील ते लिहितील कधीही केव्हाही. 15 धावा. पुन्हा एकदा यावेळी मात्र काय चेंडू पाहायला मिळतोय, 1 बाउन्स जरूर वॉन केलाय अंपायर परशुरामजी पाटील यांनी, मात्र अप्रतिम बाउन्स चेंडू पाहायला मिळतोय. डुक्यावरून जाणारा चेंडू बाउन्स चेंडू पाहायला मिळतोय, 1 बाउन्स चा वॉन केल्यानंतर 15 धावा, 4 चेंडू आणि 15 धावा. अजूनपर्यंत दोन्ही खेळाडूंमधून ज्या प्रकारे फटकेबाजी आहे ती होताना दिसत नाही, म्हणजे दबदबा सध्या तरी दिसतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा. मात्र कधीही क्रिकेटमध्ये केव्हाही कोणताही पलटवार होईल, देवा चेंडूला गॅदर करेल, येईल फील्ड करेपर्यंत 2 धावा, फेकी खराब बॅकिंग देईल, तिथपर्यंत रनआउटनी विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल कारण की आपल्या बॅटला जर चेंडू लागत नसतील तर कधी कधी हे दृश्य आपण क्रिकेटमध्ये बघतोय, विकेट सॅक्रिफाईस होते, तेजसला परतावं लागेल डगआउटमध्ये
आणि येतोय न्यू बॅटरी इन चंद्रपाड्याचा बाहुबली जुगल पाटील, ऐकूया सुमधुर संगीत. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाऊ भूचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाऊ भूचंद्रची ही शान. होतो वन म्यान त्याचे करोड झाले. थँक यू डीजे. 17 धावा फलकावरती, 5 चेंडू. तेजस जरा धावा द्यायचं बाहेर. 5 चेंडू आणि फलकावरती 17 धावा. 2 गडी बाद अडचणीमध्ये आलाय पूर्णपणे श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा. आणि केतला चालावं लागेल, इथून पुढे मोठे फटके खेळावे लागतील. आणि भावेशला याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र अप्रतिम गुड डिलेव्हरी, लाऊड अपील. पंच सॅटिस्फाईड नाही आहेत, मात्र ओव्हरची होईल समाप्ती. आणि 2 ओव्हर झाल्यानंतर फलकावरती धावा आहेत, त्या म्हणजे 17. सिद्धिविनायक टीमवरती दिसतोय खतरा. हा खतऱ्याचा आता कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, ऐकूया पुन्हा एकदा डीजे देवांश यांना. थँक यू विजय. 12 चेडू 37 धावेंची गरज, 12 चेडू आणि जिंकण्या करता 37 धावेंची गरज. 17 धावा झाल्यात फलकावरती, 2 गडी बाद येणारे चेंडू आहेत. 12 आणि जिंकण्या करता 37 धावेंची गरज आहे. जुगल पाटील हे मैदान गाजवलेलं आहे भरपूर वेळा. आगरी चषकामध्ये आगरी दणका, त्याच्या बॅट मधून लगातार 5 षटकार आले होते. मात्र चेतन देखील एक अप्रतिम बॉलर आहे ऍज अ ऑलराऊंडर या संघामधून आपण बघतोय यंदाच्या हंगामामध्ये. बारा चेंडू 37 धावा. जुगल आहे तर मुनकी नाही. जुगल असा खेळाडू आहे ज्या समोर ना हवा काम करते ना दवा. जर बॅट लागली तर त्याचा राहील बोल बाला. मात्र चेतन असा गोलंदाज आहे जो जुगल पाटीलच्या खुणा त्याला भरपूर माहिती आहेत आणि कुठे कमजोरी आहे जुगल पाटीलची हे देखील चेतन पाटीलला माहीत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, हु इज द बेस्ट, गेम ऑन. 12-37 पहिलाच बॉल वाईडचा इशारा, कारण की जुगल जो आहे तो जास्तीत जास्त फुटवर्कचा वापर करत नाही आणि तेच डिसिजन अंपायरच्या माध्यमातून आलंय. आउटसाइड ऑफ स्टंप. आता 12 चेंडू 36 धावेंची गरज, दोन्ही संघांच्या मधोमध 36 चा आकडा येतोय, कारण की 12 चेंडू आणि जिंकण्या करता 36 धावेंची गरज. मॅच आहे, क्रिकेट आहे तर मॅच आहे. क्षमता आहे, कॅलेबर खेळाडू आहे जुगल आणि जुगलला जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 12-36 यावेळी पुन्हा एकदा जोराने मारायचं होतं आडव्या बॅटने. वाईडिश डीप वाईडिश लॉंग अप ज्याला काऊ कॉर्नर क्षेत्र म्हटलं जाते, त्या रिझनला चेंडू रिगुण जातोय. देवा चांगला चेंडूला स्टॉप करतोय. तिथपर्यंत 11-35 चं समीकरण येते. 11 चेंडू आणि 35 धावेंची गरज. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले असतील त्यांचं हार्दिक स्वागत. जे नव्याने प्रेक्षक आले असतील या नागेश काका मैदानावरती त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. येणारे चेंडू आहेत 11 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 35. चंद्रपाडा सिद्धिविनायकचा संघ बॅटिंग करताना दिसतोय आणि बॉलिंग मार्कवरती अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र ज्याने 54 धाव्यांचं टार्गेट समोर ठेवले. आता मात्र चेंडूला पाहिलं होतं, उंची जास्त टायमिंग झाला नाही. 2 धावा सध्या नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावेंवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. जुगलचा विकेट देखील महत्वाचा असेल आणि धावा येणं देखील महत्वाचं असेल. पुढचा मॅच किती ओव्हरचा असेल हे आयोजक आमच्यापर्यंत माहिती देतात की 3 ओव्हरचा मॅच असेल.
खूप टाइमपास ह्या मॅचमध्ये देखील झाला आहे आणि म्हणूनच गेम थोडा फास्ट करा, स्पीडअप करा प्लीज. 10 चेंडू 33 धावा आम्ही इथे सांगून, मात्र तुम्ही तिथे ऐकणं देखील फार महत्त्वाचं असते. 10:33 स्लोवर वन चेंडू आहे. ऑन द अप खेळायचा होता, इनसाइड आउट करून दोन दोन क्षेत्ररक्षक तू घेऊ की मी घेऊ, मात्र या ठिकाणी जेल सुटला गेला. क्रिकेटमध्ये कोणताही जेल सोप्पा नसतो, मात्र तुमचं प्रयत्न त्याकरता असायला हवं आणि तेच प्रयत्न दिसलं होतं. कॅच छुटा दिल तुटा, येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 मध्ये 32 धावांची गरज. 9 चेंडू 32 धावा. जुगाला स्ट्राईक घ्यावी लागेल, मोठे पटके खेळावे लागतील. भरपूर अशा मॅचेस त्यांनी काढून दिल्यात श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला. आज साईड देखील चांगली आहे संघाची, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाची. 9 चेंडू 32 धावा जुगल पाटील साठी हा पुढचा चेंडू. स्लोवर वन चेंडू तुम्ही जुगलला देऊ शकत नाही. या अगोदर कल्पेश मात्रेचा मोठा षटकार बघितला होता, त्याच प्रकारचा बिग ब्लास्ट जुगल पाटील नावाचा ब्रँडेड षटकार. रिप्ले मध्ये देखील बघितलं कशा प्रकारे नजर स्लॉट मध्ये चेंडू आला आणि त्याला फेकून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. पुढचा चेंडू 26 धावांची गरज असणार. बॅक टू बॅक पुलचा फटका, पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल जुगल पाटीलच्या बॅट मधून आलेला किंग ट्रॉफीचा किंग षटकार. बेटा दादा दमदार आहे, मात्र या मैदानाच्या आतमध्ये जुगल पाटील देखील दमदार षटकारांची आतिषबाजी करतोय आणि त्याच्या बॅट मधून आता धूम धडाका. म्हणूनच हे पिच लकी ठरलंय, ज्या ज्या वेळी जुगल पाटीलनी बॅटिंग केलंय त्या त्या वेळी संघाला अडचणीमधून बाहेर काढलंय. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही जुगल पाटीलची ओळख. आणि जितका मॅच गंभीर तितका जुगल पाटील खंबीर. येणारे चेंडू 7 आणि जिंकण्याकरता 20 धावांची गरज. चेतन पाटीलला चालावं लागेल, आता कुठेतरी ब्रह्मास्त्राचा मारा करावा लागेल. टिचून मारा, अचूक टप्पा आणि भेदक मारा त्याला करावा लागेल. का तिसरा येईल का, मात्र यावेळी बघा काय एसटी रक्षक श्यामजी पाटील अप्रतिम एसटींच्या मागे एसटीच्या रूपाने फलंदाज बॅक टू द पवेलियन. आता संघ आला अडचणीमध्ये. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्याकरता 20 धावांची गरज. एकदा श्याम पाटील करता देखील जोरदार टाळ्या, अप्रतिम एसटी रक्षण त्यांनी केले. ऐकूया सुमधुर संगीत. पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला कंबीर दत्ता रामाई मास्टर. थँक यू डीजे. चला गेम स्पीडअप करायचा आहे. आयोजक आमच्यापर्यंत वारंवार सूचना देत आहेत की एकत्र जास्त येऊ नका, स्पीडअप करा गेम. नो टाइमपास नो टीम मीटिंग. 6 चेंडू 20 धावा. जे चेतनला करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलंय की जुगलचा मेन विकेट तर आता बाहेर गेलाय. आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावांची गरज. जुगलच्या बॅटमधून 4 चेंडू 13 धावा आल्या, 2 षटकार. तलवार 11 सरकार 11 मालजीपाडा सरकार 11 मालजीपाडा संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 3 ओव्हरचा मॅच असेल, बघत होतो आम्ही लक्ष ऐका नाही तुमचं, कारण की बाकीच्यांना जास्त सुस्ती आल्या. आज 3 ओव्हर मॅच आहे म्हणून डिसिजन तुमचा ठाम असणार. चेंज करू शकता आयोजक आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. तुमची इच्छा असेल 3 ओव्हरमध्ये बॅटिंग घ्यायचं तर बॅटिंग देखील घेऊ शकता, मात्र जर निर्णय ठाम असेल तर आमच्यापर्यंत इशारा करा. 3 ओव्हरचा मॅच आहे. रवी डवला आपण बघतोय. अनिकेत साठी आवले. अनिकेतच्या बॅट मधून देखील हाय अँड हँडसम यूज इट षटकार.
जेव्हा अनिकेत भूमटेला आपण बघतोय इमर्जिंग प्लेअर ऑफ द JPL जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये इमर्जिंग प्लेअर म्हणून ओळख त्याची निर्माण केली आणि तिथून कधी अनिकेतने मागे वळून पाहिलं नाही. मोठमोठ्या संघांमधून त्याची वर्णी लागली जाते. येणारी चेंडू आहेत 7-5 आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे 14-5-14. यावेळी मात्र पुलचा फटका अनिकेतच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. जबरदस्त डीजेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शिटीचा दबदबा दिसतोय सगळीकडे त्याच प्रकारे आता अनिकेतचा देखील दिसतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत किंग ट्रॉफी 2023 मध्ये कोणता खिलाडू किंग ठरेल या मैदानावरती. आता दोन लगातार षटकार आल्यानंतर प्रेशर रिलीज गोलंदाज रवी डौलावरती झालाय. आता राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करताना तो दिसतोय अनिकेत. मागील वीक मध्ये या संघामधून देखील खेळलाय आणि पूर्ण या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा त्यांनी विचार केलेला आहे आणि आतापर्यंत लगातार दोन षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्याकरता धावांची गरज 8. चार चेंडू 8 का अनिकेत लावेल रवी डवला या गोलंदाजाची वाट का गोलंदाज रवी डवला आता कम बॅक करेल या चेंडूवरती. पुढचा बॉल पुन्हा इनसाइड आउट करून चांगला फटका आहे. मेरिट वरती खेळला गेला एक धाव आणि एका धावेला आता दुसऱ्या धावमध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजेच आतापर्यंत एक पॉझिटिव्ह आकड्यामध्ये आणून ठेवलंय. जरी इथून पुढे डॉट चेंडू झाला तरी अनिकेतनी जर स्ट्राईक ठेवली तर बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो. 3-6 म्हणजे शेवटचा चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकतो यात काही शंका नाही का. या चेंडूवरती मॅच फिनिश करेल अनिकेत बोमटे. रवी डवला एखादा ब्रह्मास्त्राचा मारा करेल का. पुढचा बॉल स्लोअर वन चेंडू इनसाइड आउट करून चेंडूला खेळला गेला. कपिल मुकादम चेंडूला स्टॉप करतोय. तिथपर्यंत मिसफील्ड फंबल एव्हरीथिंग इज पॉसिबल मात्र यावेळी इम्पॉसिबल दिसतंय. आणि सध्या 2-4. मागील 3 मॅचेचा विचार केला तर सरकार 11 मालजीपणा पहिला 1-1 षटकार. त्यानंतर देवेशपोट मालजीपणा 1 आणि 2 समीर राऊतचा चौकार. आता 2-4 म्हणजे आज हा पीच चेसिंग आहे यात काही शंका नाही. सध्या चेसिंग धावा झाल्यात भरपूर आणि चांगले चांगले संघ बाहेर पेटले गेलेत. अनिकेत बुमटे करता 2-4 गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. बॅटची एज लागले. कुणाल यावेळी बीट झालाय. दंदन 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 करून चेंडू बीट करून निघून गेलाय सीमारेषी पार. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा हा विजयी ठरतोय. अँड हार्ड लक अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रा चांगला खेळ झाला. कुठेतरी मिसफील्ड कुठेतरी दबाव गोलंदाजावरती दिसला आणि मात्र चांगली गोलंदाजी देखील झाली चांगली फलंदाजी देखील झाली. मॅच फिनिश झाला नाही अजिंक्य